लाईक सबस्क्राईब अँड गेट नोटिफाईड. गोयांत चिरेखणीचे जे प्रस्त असा हे चढांचड बिकट जायत असा आणि तेथूतल्यान गोयच्या पर्यावरणाक गोयच्या समाज जीवनाक गंभीर दुष्परिणाम जायत असा. एकंदर ह्या चिरेखणींक लागून जे बेकायदेशीर रित्या निर्माण केलेले असा खण व्यावसायिकांनी त्यांका लागून एकंदर ह्यो चिरेखणी म्हळ्यार मृत्यूडोह जाल्ले आसा. हाच्या पयलीं तुये हांगासर थंयच्या थळाव्या भुरग्यांक त्या खणीन धांवपाची उमळशीक जाली आनी मागे तेतूंतल्यान भुरगे मेल्ले आसा. दर वर्सा हे अशा प्रकारच्यो चिरेखणी जे आसा ह्यो मृत्यूचो डोह जाल्लो आसा. आनी काल आमच्या दिवचल नानोड्या ह्या वाठारांत खणीन गेल्ल्यात थंय भुरगो जो आसा तो मेल्लो आसा आनी एकंदर आणखी भुरगे जे आसा ते न्हावपाक गेल्ले आनी एकंदर दर वर्सा अशे भुरगे त्या खणीन वचून मरपाची प्रकरणां गोंयांत वाडत आसा. एकंदर ह्यो ज्यो खणी आसा ह्यो बेकायदेशीर चलता तिची म्हायती जी आसा ही थळाव्या मामलेदारांक खण मंत्रालयाक खबर आसा, गोंयच्या टाऊन अँड कंट्री प्लॅनिंगाक खबर आसा. पूण अशें आसतना सत्तरी दिवचल म्हालान ज्या पद्दतीन ह्यो खणी चलता तेंच्या एकंदर कायदेशीर कारवाई करून तेंकां ह्यो चिरेखणी ज्यो आसा त्या चिरेखणीन चिरे काडल्या उपरांत एकंदर फुडें तो मृत्यूडोह जावचो न्हू ह्या नदरेंतल्यान कांयच पावलां जी आसा ती घेतिल्लीं ना. सरकारान आतां आदेश काडलेलो आसा की अशा वाठारांत पिवपाक वचप ना, मनाय केल्लेली आसा. पूण कोण ताचेर नियंत्रण दवरतलो? पोलीस यंत्रणा इतकी म्हणजे तेंचेर दबाव आसा की ह्या सगळ्या गजालींचेर ते नियंत्रण दवरताले काय बाकीची कायदा आनी सुव्यवस्थेची जबाबदारी सांबाळटाले हे कांयच कळना. आनी ताका लागून गोंयांत ह्यो चिरेखणी ह्यो दिसान दीस मृत्यूडोह जावन हांगासल्या तरणाट्यांक आनी पर्यटकांक ते आकर्षण बिंदू पिवपा खातीर जाल्लेले आसा. आनी त्या एकंदर चिरेखणींतल्यान लोकांचो जीव जो आसा हो दर वर्सा वचत आसा. काल हांव केळुस्करा कडेन उलयतालो. 90% इल्लिगल चिरेखणी आसा हे मुख्यमंत्र्याक खबर आसा काय? आनी त्याच्या तर ते आटोक्यान येना काय? जाल्यार ते आपले पद सोडचे मायनींगचे, मायन्स मिनिस्टर सोडपाची. आणि दुसरे अशे की ते इल्लिगल आसा हे पयशे वयता कोणाक? पयशे वयता कोणाक? इल्लिगल खणीचो फायदो एक तर त्या भागातलो आमदार, मंत्री, पोलीस, मामलेदार, डेप्युटी कलेक्टर ह्या सगळ्यांक ती चेन आसता, तांकां फायदो जाता. आणि दुसऱ्या कोणाक फायदो जायना. आणि हे सगळे आज जे बिल्डींग लॉबी आसा ना, बिल्डर्स लॉबी, त्या सगळ्या बिल्डर्स लॉबीन हे सगळे गुन्हे पावयतात. त्यामुळे ती बंद जायना. कारण बिल्डर लॉबीचे परत समजान पॉलिटिक्सान आसा. असे ते एकामेका भितर गुंतलेले आसा. आणि मुख्यमंत्र्यान भाजप सरळ म्हणले 90% बेकायदेशीर चिरेखणी जर तुका जर मायनर मिनरल सांभाळपाक कळना जाय तर मेजर मिनरल साठी परिस्थिती आणि किती भयानक जातली. मेजर मिनरल जेव्हा सुरू जातले खणी त्यांना बेकायदेशीरपणा इतको हेका पावतलो, टॉकाक पावतलो की तो तुझ्या तुका कंट्रोल करणे शक्य जावचे ना. मायनर मिनरल जे जायना त्याच्याकडे आणि म्हणून तिने राजीनामा दिवपाचा आणि सुशीत करता. तो सगळे सगळ्यांक पावतात, सगळ्यांक पावतात. त्याशिवाय हे बेकायदेशीर चलना. मुख्यमंत्र्याक जेव्हा खबर असा 90% बेकायदेशीर असा त्यांना त्या पैशांचा वाटो कोणा कोणाक पावता हे मुख्यमंत्र्याक खबर ना. साहजिकच असा ना ते म्हणजे गोयचे रिसोर्सीस गोव्यातल्या लोकांक मेळना, लोन काढून ते घर बांधतात तरी त्यांच्या खातीर ते असताना रेव तशी 2-3 हजार पर्यंत ट्रक असलो ते आज 20 हजार पावली. ट्रक किरायचो रावता, ट्रक जो रेट असा तो सुद्धा आता खंय पावला पळय. सध्या सर 15 सांगता ते पण त्यांचे डिस्टन्स असतात, डिस्टन्स वाईज त्यांचे पैसे जाणार 10 हजार जास्त पैसे कळ. म्हणजे सरकारान किती करूक जाय? लोकांना खातीर वेगळो रेट दवरूक जाय स्ट्रिक्टली. त्याच्या खातीर ती कुपना दिवपाक जाय, कुपना इश्यू करपाची
आणि त्यांना 15,000 रुपये त्याच्याऐवजी त्यांना 4,000 ते 5,000 ठळक मिळवून जाय. कारण घर लोकल बांधतात ते, गोळीकारचे बांधतात त्यांना. बिल्डरा खातीर तुम्ही 25,000 करा, रेती तुम्ही 25,000 करा, कोणाक नुकसान जायना व्हडलेसो. त्यामुळे सरकारान हेचेर लक्ष घालून त्याचेर योग्य ती कारवाई करून जाय. आणि स्थानिक लोक जे असतात त्यांना हो मटेरियल कसं स्वस्त मिळतले, कारण न्हय या रेती काढणाऱ्यांच्या बापाचे न्हू किरे असा की जमीन यांच्या बापाची न्हू कळ्या. आणि सरकारचे राजकारणी असतात ना यांच्याय मालकीचे न्हू. त्यामुळे त्या सरकारान त्याचेर गंभीरपणान लक्ष घालवूंक जाय. आणि त्याचेर वे आउट म्हणजे रेशनिंग करूंक जाय. किरेचे रेतीचे रेशनिंग स्थानिक जे असा त्यांना वेगळो रेट, आणि जे कोण भायले व्हडले व्हडले कॉम्प्लेक्सेस बांधतात आणि विकतात त्यांच्या खातीर वेगळो रेट. आणि ते कसे करत याचे प्रोसिजर सरकारान ठरवपाक जाय. व्हडले काय कठीण ना ते, कळ्ळे ना. Watch on Herald TV.